तेजस ट्रेनमधील टीव्हीची तोडफोड केली आहे. प्रवाशांनी फोडली ही तेजस ट्रेनमधली टीव्ही आणि या सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणामध्ये नंददीप गिरला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तेजस ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या सुखसुविधांनी आणि अत्याधुनिक अशी सुविधा या ट्रेनमध्ये आहे. अनेक प्रवाशांना बघण्यासाठी त्यांच्यासमोर टीव्हीसुद्धा लावलेला आहे. पण एका प्रवाशानं या टीव्हीवरती ही टीव्ही फोडली आणि त्याची सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नागपुरात चोरीचं सत्र सुरूच आहे. शहरातील कामाठी परिसरात असलेल्या गुरुद्वारातील दानपेटी चोरीला गेली आहे. चोरट्यानं धूम स्टाईलनं ती चोरी केली आहे. गुरुद्वारा बंद होण्याच्या वेळी या चोरट्यानं आतमध्ये प्रवेश केला आणि तेथेच लपून बसला. दरम्यान त्याने दानपेटीतील सगळी रक्कम चोरून पहाटे गुरुद्वारा उघडल्यानंतर तिथून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी उड्डाणपुलावर सकाळी एका कारला आग लागली. या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. दरम्यान काही वेळाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. सुदैवानं कारमधून प्रवास करणारे प्रवासी सुखरूप आहेत. तसेच या मार्गावरील वाहतूकही संत गतीने सुरू झाली आहे. नाशिकमध्येही बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. निफाड तालुक्यातील सुंदरपूर भागात बिबट्याला पकडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची या परिसरात दहशत होती. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. अखेर वनविभागानं सापळा रचून बिबट्याला पकडलं आहे. साताऱ्यातील वाठार गावाच्या हद्दीत तळ ठोकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आलंय. मंगळवार सकाळपासून राजेश पाटील यांच्या घराशेजारीच बिबट्यांचा दिवसभर वावर होता. त्यामुळे वाठार परिसरात भीतीचं वातावरण झालं होतं. मात्र या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला यश आलंय. मात्र दुसरा बिबट्या अजूनही फरार झाला.